घातक रसायनांची बेकायदा साठवणूक केल्याप्रकरणी कोलवडे गावाच्या हद्दीत भंगार व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्रालगत मानवी आरोग्य आणि पर्यावरणास घातक अशा रसायनांचा बेकायदा साठा करण्यात आला होता. या प्रकरणी एका भंगार व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्रालगत कोलवडे गावाच्या हद्दीतील दुर्गा वजन काट्याच्या मागे मोकळ्या जागेत घातक रसायन भरलेल्या पिंपांची बेकायदा साठवणूक केल्याचा प्रकार 13 ऑगस्ट रोजी उघडकीस आला होता. त्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि बोईसर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता रसायनांनी भरलेली 56 लोखंडी पिंपे आढळून आली. या ठिकाणी रसायनांचा साठा करण्याची कोणतीही संमती जागा मालकाकडे नव्हती. तरीही त्याने स्वतःची जागा भंगार साहित्य आणि रसायनांचा साठा करण्यासाठी अस्लम शाह या नावाच्या भंगार व्यावसायिकाला भाडेतत्वावर दिली होती. पोलिसांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत जागेवर पंचनामा करून पिंपामधील रसायनांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. तर घातक रसायनांचा साठा मोकळ्या जागी ठेवणे धोक्याचे असल्याने हा साठा विल्हेवाटीकरिता तळोजा येथील मुंबई वेस्ट प्रकल्पात पाठवण्यात आला. प्रयोगशाळेकडून प्राप्त अहवालात बेकायदा साठवणूक केलेल्या रसायनांचा साठा मानवी आरोग्य आणि पर्यावरणास घातक असल्याचे स्पष्ट झाले. खरं म्हणजे कोलवडे येथील मोकळ्या जागी बेकायदा केलेल्या या घातक रसायन साठवणूक प्रकरणी अस्लम शाह याच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर त्याने रसायनांचा हा साठा तारापूर औद्योगिक क्षेत्रातील नेमक्या कोणत्या कंपनीतून विल्हेवाटीसाठी आणला होता याचा तपास आता बोईसर पोलिसांनी सुरू केला आहे. MIDC मधील काही रासायनिक कंपन्यांकडून टाकाऊ रासायनिक पदार्थाची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट न लावता औद्योगिक परिसराजवळील खाडी परिसर खाजण नैसर्गिक नाले व ओहोळ या ठिकाणी विल्हेवाट लावून पर्यावरणाला नुकसान पोहोचवले जाते. यासाठी केमिकल माफियांच्या अनेक टोळ्या कार्यरत असल्याचे बोलले जाते.